माननीय राष्ट्रपति महोदया वती बोलना अधिकार नहीं आम केवल बाजू मांडत मगनी चुकी ची है कि न्यायिक पुनर्वलोकन जुडिशियल रिव्यू विधिमंडळाच्या कामकाजातील ठरावात न्यायिक पुनर्वलोकन जुडिशियल रिव्यू करता येतं की नाही विधिमंडळाच्या सन्माननीय तिन्ही पदावर बसलेल्या व्यक्तींनी हे करू नये करता येत नाही अशा पद्धतीची भूमिका मांडावी अशी प्रेस कॉन्फरन्स काल घेतली होती पण त्यामध्ये ज्या जजमेंटचा ज्या निवाड्याचा दाखला त्यांनी दिला राजा रामपाल वर्सेस स्पीकर खरतर तेच तोच निवाडा तेच जजमेंट पूर्ण आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की राजा रामपाल वर्सेस स्पीकर हे 2007 सालचं निवाडा आणि जजमेंट यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्वलोकन करता येईल हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 बेंचने म्हटलंय केव्हा करता येईल त्याचे टप्पे दिलेले आहेत ए टू क्यू ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के अशा पद्धतीने क्यू पर्यंत आणि त्यामध्ये एखादा ठराव इनलिगल इरॅशनल आणि अनकॉन्स्टिट्युशनल असेल तर न्यायिक पुनर्वलोकन करता येतं हे त्या निवाड्यात ज्याचा संदर्भ माननीय विधानसभा उपाध्यक्ष विधान परिषद सभापती विधान परिषद उपसभापती महोदया यांनी दिला त्यातच म्हटलंय आणि जर त्या तिघांनी पूर्ण जजमेंट वाचलं असतं तर त्यांनी प्रेस घेतली नसती असं आमचं म्हणणं आहे त्याही पलीकडे यूपी रेफरन्स केस उत्तर प्रदेश रेफरन्स केस 1965 AIR 1965 सुप्रीम कोर्ट 745 हा त्याचा निवाडाचा संदर्भ आहे ज्यामध्ये 7 बेंचच्या जजेसने म्हणजे लार्जर बेंचने म्हणजे राजा रामपाल तर 5 जजेसचं बेंच आहे त्याही पलीकडे 7 जजेसच्या बेंचने यूपी रेफरन्स केस 1965 यामध्ये सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर दिलेला आहे संदर्भ दिलेला आहे आणि त्यामुळे ज्या प्रकरणामध्ये कायदा निश्चित झालाय लॉ सेटल झालाय जो 7 बेंचच्या जजमेंटने यूपी रेफरन्स केसमध्ये आणि 5 जजेसच्या बेंचने राजा रामपाल यांच्या केसमध्ये केलाय त्यामुळे ज्या केसमध्ये कायदा निश्चित झाला लॉ सेटल झाला त्यामध्ये परत रेफरन्स करता येत नाही असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ज्यात रेफरन्स होऊ शकत नाही अशी मागणी केली मागणी चुकली आहे आणि म्हणून वेळ गेली संधी गमावली मागणी चुकली अशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स कालची झाली असं आमचं म्हणणं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट